पुणे शहरावरती पाणी कपातीचे संकट असताना शहरामध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधामध्ये बॅनरबाजी सुरू झाली आहे या बॅनरमध्ये पालकमंत्री गिरीश बापट आणि अजित पवार यांचा उल्लेख आहे सध्या हा बॅनर चर्चेचा विषय बनलाय पुणे शहरावरती पाणी कपातीचे संकट असतानाच शहरामध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधामध्ये बॅनरबाजी सुरू झाली आहे गिरीश कायरे दुष्काळ असताना देखील अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही असा मजकूर असलेले बॅनर शहरातील विविध भागांमध्ये लावण्यात आले आहे हे बॅनर कुणी लावले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र या बॅनरची शहरामध्ये चर्चा रंगली आहे शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार पाणी कपात करण्याबाबत गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे पाणी कपातीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून महापालिका वाढीव लोकसंख्येबाबत आराखडा तयार करत असल्याने पाण्याबाबत आठवड्याभरामध्ये पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे हे बॅनर कोणी लावले आहे यामागे राजकीय पक्षाचा हात आहे का हे अद्याप अस्पष्ट आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावरती एक फलक लावण्यात आला होता यामध्ये हो मी पीडित आहे हॅशटॅग है। मिटू असा मजकूर होता हॅशटॅग मिटू गेली कित्येक दशकं माझ्या संमतीशिवाय होत आलाय कधी माझ्या गर्भातून वाळू उपसा तर कधी घरातील सांडपाणी कधी निर्माल्याच्या रूपात कचरा तर कधी असभ्य असंस्कृतीची मनमानी असे यात म्हटले होते पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळामुठा नदीबाबत हा फलक लावण्यात आला होता